statement that is if else then else if ladder or multiple if statement and nested if. So these are the four. And here in Python switch is not available, but how to implement switch using the dictionary, we discuss all these parts in the last lecture. Now next part, looping statement. Next part is looping statement. Okay, so there are different looping statement used in a Python. So basically there are two looping statements which are used in a Python. First is while loop and second is a for loop. So basic concept is same. Looping is used to execute some statement multiple times based on the subcondition. Okay, so this is a looping. म्हणजे तुम्ही जे आतापर्यंत लुपिंग स्टेटमेंट शिकला, वाईल असेल, डू वाईल असेल किंवा फॉर, सी मध्ये, सी प्लस प्लस मध्ये हे लुपिंग स्टेटमेंट शिकलेला, तर ह्या लुपिंग स्टेटमेंटची जी बेसिक कन्सेप्ट आहे की एखादं स्टेटमेंट किंवा मल्टिपल ब्लॉक ऑफ स्टेटमेंट तुम्हाला जर मल्टिपल टाइम्स अनेकदा एक्झिक्यूट करायचं असेल, एखाद्या कंडिशनच्या बेसवर तुम्हाला एक्झिक्यूट करायचं असेल तर तुम्ही लूप वापरू शकता. म्हणजे समजा मला 1 to 10 नंबर डिस्प्ले करायचे, म्हणजे प्रिंट मला 1 ते 10 नंबर प्रिंट करायचे, म्हणजे प्रिंट स्टेटमेंट आपल्याला किती वेळा 10 वेळा लूप फिरवायचे, तर त्यासाठी आपल्याला काय वापरतो, लुपिंग स्टेटमेंट वापरतो. सो लुपिंग स्टेटमेंट आर युज्ड टू एक्झिक्यूट ब्लॉक ऑफ स्टेटमेंट मल्टिपल टाइम्स बेस्ड ऑन सम कंडिशन. म्हणजे एखाद्या कंडिशनच्या बेसवर आपल्याला मल्टिपल टाइम एखादं स्टेटमेंट किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट जर एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण लुपिंग स्टेटमेंट वापरतो. तर आता इथं ही जी बेसिक कन्सेप्ट आहे सेम आहे, फक्त बदल कुठे झालाय, त्याच्या सिंटॅक्स मध्ये बदल झालेला आहे. तर तो काय आहे, कशा पद्धतीने आपण बघूया. सी फर्स्ट लूप इज व्हाईल लूप. व्हाईल लूप, आता लुपिंग स्टेटमेंट मध्ये तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो, टॉप टेस्टेड लूप किंवा बॉटम टेस्टेड लूप किंवा जे प्री एंट्री कंट्रोल लूप किंवा एक्झिट कंट्रोल लूप अशा पद्धतीने विचारलं जातं. तर टॉप टेस्टेड लूप म्हणजेच काय असतं आणि बॉटम टेस्टेड लूप म्हणजे काय असतं, जर टेस्ट कंडिशन एंट्रीला चेक केली जाते तर अशांना टॉप टेस्टेड किंवा एंट्री कंट्रोल लूप म्हणलं जातं. म्हणजे कंडिशन, आता इथं व्हाईल लूप मध्ये कंडिशन कधी चेक केली जाते, सुरुवातीलाच कंडिशन चेक केली जाते. ओके, जसं फॉर लूप मध्ये सुद्धा सुरुवातीलाच कंडिशन चेक केली जाते. तर अशी जी स्टेटमेंट आहे व्हाईल किंवा फॉर, हे झाले टॉप टेस्टेड लूप. म्हणजे टेस्ट आधीच होते आणि मग कंडिशन, त्या टेस्टच्या कंडिशन नुसार तो लूप एक्झिक्यूट व्हायचं का नाही ते ठरतंय. ओके, सो दिस इज अ टॉप टेस्टेड लूप. बट बॉटम टेस्टेड लूप मध्ये काय असतं की कंडिशन नंतर चेक होते. म्हणजे जसं डू व्हाईल, डू व्हाईल मध्ये कंडिशन कधी चेक होते, तर व्हाईल मध्ये, म्हणजे नंतर चेक केली जाते. म्हणजे एकदा स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि मग नंतर कंडिशन चेक होणार आणि कंडिशन नुसार पुढचं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं का नाही हे ठरणार आहे. म्हणजे ऍटलिस्ट एकदा तरी डू व्हाईल मध्ये एक्झिक्यूट होत असते. सो दिस इज अ डू व्हाईल. सो डू व्हाईल इज अ बॉटम टेस्टेड, व्हाईल अँड फॉर इज अ टॉप टेस्टेड लूप. टॉप टेस्टेड म्हणजे कंडिशन कधी चेक केली जाते, टॉपला, म्हणजे एंट्री कंट्रोलला. सो दीज टू आर नोन एज अ टॉप टेस्टेड और एंट्री कंट्रोल लूप. नाउ सो फर्स्ट इज व्हाईल लूप. ओके, व्हाईल लूप मध्ये काय आहे, सी व्हेन वी हॅव टू गो हियर, कंडिशन विल बी टेस्टेड. If the condition is true, block of code will be executed, and then again condition will be test, then block of code will be executed, then again condition will be true. See, this loop, this multiple execution, ase multiple time execution honar hai, par ek kiti honar hai, till the condition becomes the false. See, ata itun ita ala, itun ikda gela. See, this is a multiple time execution. Okay. So this multiple time execution will be takes place until the condition becomes false. हे कधीपर्यंत रन होत राहते, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत हे एक्झिक्युशन होत राहतं, कंटिन्युअस एक्झिक्युशन होत राहतं. ओके, सो दिस इज अ व्हाईल लूप. व्हाईलचं स्ट्रक्चर लक्षात घ्या. सो पहिला कंडिशन चेक केली जाते, कंडिशन ट्रू असेल तरच ब्लॉक रन होतो, नसेल तर डायरेक्ट व्हाईलच्या बाहेर पडतं, फॉल्स असेल तर व्हाईलच्या बाहेर पडतं. ओके, ही जर कंडिशन ट्रू असेल तर जो एक कोड ब्लॉक एक्झिक्यूट होईल आणि पुन्हा कंडिशनला चेक करायला जाईल, मग कंडिशन चेक करेल, कंडिशन जर सॅटिस्फाय असेल तर पुन्हा ब्लॉक ऑफ कोड रन होईल, पुन्हा कंडिशनला जाईल. अशा पद्धतीने मल्टिपल टाइम हे स्टेट ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होत राहतं. पण हे कधीपर्यंत रन होणार आहे, जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत. एकदा कंडिशन फॉल झाली की डायरेक्ट व्हाईलच्या लूप मधून बाहेर पडणार आणि हे ब्लॉक ऑफ कोड रन होणार नाही, म्हणजे इथून डायरेक्ट व्हाईलच्या बाहेर येईल. सो दिस इज अवर व्हाईल लूप. ओके, हे लक्षात आलं व्हाईलचं वर्किंग. आता हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे,
सो नेक्स्ट इज आता हे कशा पद्धतीने होतं. सो हियर आता ज्यावेळेस कुठलंही लूप घ्यायचं म्हणलं तर देर आर थ्री इम्पॉर्टंट कन्सेप्ट. कुठलंही तुम्हाला जर लूप घ्यायचं म्हणलं, शिकायचं म्हणलं तर तीन गोष्टी महत्वाच्या. एक, कंडिशनल व्हेरिएबलचे असाइनमेंट पाहिजे. म्हणजे आता समजा आपण याच्यापेक्षा फॉर लूप मध्ये चेक करू. सो फॉर लूप मध्ये कसं असते बघा, सी मधलं लूप लिहितो फॉर आय इज इक्वल टू झिरो, देन आय इज लेस दॅन टेन अँड आय प्लस प्लस. सो हियर दिस आय इज नथिंग बट कंडिशनल व्हेरिएबल. तुमचं इथे मग काय असेल ते असेल. सो दिस इज अ कंडिशनल व्हेरिएबल. मग पहिल्यांदा काय होतं, फर्स्ट असाइनमेंट असतं, म्हणजे कंडिशनल व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन होते, देन कंडिशन विल बी चेक आणि मग इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होतं. म्हणजे तीन कन्सेप्ट महत्वाचे आहे, ती असाइनमेंट ऑफ कंडिशन व्हेरिएबल, देन चेकिंग द कंडिशन अँड इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट द कंडिशनल व्हेरिएबल. ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत कुठलंही लूप असेल, मग व्हाईल असेल, डू व्हाईल असेल किंवा फॉर लूप असेल. आता फॉर लूप मध्ये ह्या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी येतात, म्हणजे असाइनमेंट ऑफ द कंडिशनल व्हेरिएबल, चेकिंग ऑफ द कंडिशन आणि इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. हे तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी आपल्याला दिसतात, पण व्हाईल मध्ये तसं नसतंय किंवा डू व्हाईल मध्ये तसं नसतंय. आता व्हाईल मध्ये कसं असतंय, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, वी हॅव टू असाइन द कंडिशनल व्हेरिएबल. म्हणजे हे आय इज इक्वल टू झिरो ही जी व्हॅल्यू आहे पहिल्यांदा असाइन करावं लागेल. सो कंडिशनल व्हेरिएबल असाइन करावे लागतात. सो दिस इज फर्स्ट स्टेटमेंट. सो असाइनमेंट ऑफ कंडिशनल व्हेरिएबल. सेकंड, आता इथं पुढे बघा, कंडिशनल व्हेरिएबल असाइन केल्यानंतर पुन्हा व्हाईल लूप येतं. व्हाईल आणि मग कंडिशन, व्हाईल आणि कंडिशन आणि मग कोलन. आता इथे काल बघितलं आपण इफ मध्ये कोलन न ब्लॉक तयार होतो, तसं इथं व्हाईल मध्ये सुद्धा कोलन न ब्लॉक तयार होतो. इथं कर्ल ब्रेसेस वापरलं जात नाही, कर्ल ब्रेसेस डिक्शनरीसाठी वापरल्या जातात. इथं आपल्याला ब्लॉक तयार करायचं तर दोन डॉट वापरलं, म्हणजे कोलन वापरलं जातो. व्हाईल वॉट एव्हर द कंडिशन, काय कंडिशन असेल ते कंडिशन चेक केली जाते, म्हणजे लेस दॅन ग्रेटर दॅन जे काय असेल. म्हणजे इथं जसं कंडिशन लिहिलंय ना आय इज लेस दॅन टेन, तर ही कंडिशन इथं येणार. नंतर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, काय जे ब्लॉक ऑफ स्टेटमेंट असतील ते, त्याच्यामध्ये तुम्ही जे काय स्टेटमेंट लिहिणार असाल ते, हे सगळे स्टेटमेंट. आणि नंतर इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असणार आहे, म्हणजे हे जे आय प्लस प्लस किंवा आय मायनस मायनस जे काय असेल, इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट. तर हे व्हाईल लूप मध्ये हे तीन गोष्टी तीन वेगवेगळ्या ठिकाणी असतात. पहिल्यांदा ही पहिली गोष्ट, म्हणजे थोडक्यात असाइनमेंट. इथं कंडिशन चेक केली हे दुसरी गोष्ट, आणि ही तिसरी म्हणजे इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट ही तिसरी गोष्ट ह्या ठिकाणी असते. सो दीज आर द व्हाईल लूप. ओके, आता इथं बघा एक्झाम्पल दिले. आता इथं पहिला ए इज इक्वल टू वन, सो दस इज आय इज इक्वल टू झिरो, म्हणजे थोडक्यात इथं असाइनमेंट केलं आपण, ज्या कंडिशनल व्हेरिएबलचं असाइनमेंट केलं. व्हाईल ए इज लेस दॅन फाईव्ह, सी व्हाईल ए इज लेस दॅन फाईव्ह, म्हणजे ए ची व्हॅल्यू कुठपर्यंत आपण चेक करणार आहे, पाच पर्यंत किंवा पाच किंवा पाच पेक्षा कमी असेल तोपर्यंत कंडिशन सॅटिस्फाय. ही कंडिशन काय आहे, ह्या कंडिशनचा अर्थ काय, ए ची व्हॅल्यू पाच किंवा पाच पेक्षा कमी असेल तरच, अदरवाईज इट विल बी फॉल्स. मग इथं काय केलंय, प्रिंट ए आणि पुन्हा ए इज इक्वल टू ए प्लस वन असं लिहिलेलं आहे. आता हे वर्क कसं होतं बघा, ए इज इक्वल टू वन, म्हणजे पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू वन झाली, वन झाली की इथं कंडिशन चेक केली, ए इज लेस दॅन फाईव्ह, पाच पेक्षा एक लहान आहे का, येस, मग इथं ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाली की प्रिंट ए झालं. प्रिंट ए म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू किती आहे, वन आहे. ओके, नंतर ए इज इक्वल टू ए प्लस टू, नाऊ ह्या ठिकाणी मग ए ची व्हॅल्यू आता किती झाली, दोन झाली. दोन झाल्यावर पुन्हा इथं बॅकला इथं येतं, म्हणजे इथून पुन्हा कंडिशन चेक करतं, कंडिशन चेक करतं. आता ए ची व्हॅल्यू किती आहे, दोन आहे, पाच दोन पेक्षा ऑब्विस आहे, मोठा आहे. तो कंडिशन काय झाली, सॅटिस्फाय झाली. सॅटिस्फाय झाली की प्रिंटला येणार, तो प्रिंट दोन होणार. दोन प्रिंट झालंय की ए ची व्हॅल्यू आता किती होणार, ए इज इक्वल टू ए प्लस वन, ए ची व्हॅल्यू दोन आहे, दोन अधिक एक तीन झाली. ओके, पुन्हा कंडिशनला येणार, कंडिशन चेक करणार, ए इज लेस दॅन फाईव्ह, फाईव्ह किंवा पाच पेक्षा लहान आहे, येस, तीन हे पाच पेक्षा लहान आहे. मग इथं प्रिंटला येणार, प्रिंट तीन प्रिंट होणार, नेक्स्टला येणार. ओके, नेक्स्ट काय, ए इज इक्वल टू ए प्लस वन, ए ची व्हॅल्यू तीन आहे, तीन अधिक एक चार होणार. ओके, नंतर पुन्हा इथं कंडिशनला जाणार, कंडिशनला गेल्यावर ए इज लेस दॅन फाईव्ह, चार हे पाच पेक्षा लहान आहे का, येस, कंडिशन ट्रू झाली, कंडिशन ट्रू झाली की प्रिंट येणार, तो चार प्रिंट झालं. आता ए ची व्हॅल्यू किती झाली, पाच झाली. ओके, पुन्हा इथं येणार. आता ए ची व्हॅल्यू बघा, ए इज लेस दॅन इक्वल टू म्हणलंय, लेस दॅन म्हणलं असतं तर ही कंडिशन फॉल्स झाली असती. इथे इक्वल टू म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आहे, पाच आहे, पाच इक्वल टू पाच, कंडिशन सॅटिस्फाय आहे.
सो प्रिंट काय होईल, 5 प्रिंट होईल आणि पुन्हा ए ची व्हॅल्यू काय होईल, 6 होईल. 6 झाल्यावर पुन्हा इथे चेक करायला, 6 आता इथे कंडिशन सॅटिस्फाय होते का, ए ची व्हॅल्यू 6 आहे, 6 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, ही कंडिशन सॅटिस्फाय होते का, म्हणजे 6 हे 5 पेक्षा लहान आहे, ही कंडिशन ट्रू आहे का, नाहीये, ही कंडिशन फॉल्स आहे. फॉल्स झाले की इथून आता प्रिंटला न येता इथून डायरेक्ट काय बाहेर पडेल, इथे पडेल बाहेर येईल, म्हणजे व्हाईलच्या नंतर जे स्टेटमेंट असेल त्याला येईल. सो दिस विल बी व्हाईल लूप. मग बघा इथे आउटपुट काय येईल, 1 2 3 4 5 एवढं प्रिंट होईल. हे लक्षात आलं व्हाईल लूप कसं वर्क होतं हे लक्षात घ्या. आता ह्याच्यात महत्वाचं काय की हे दोन स्टेटमेंट हे तिन्ही महत्वाची गोष्टी आहेत. ओके, म्हणजे इथं ए इज इक्वल टू, समजा तुम्ही असाइनमेंट नाही केलं आणि ए इज लेस दॅन 5 चेक केलं तर इनिशियल ए ची व्हॅल्यू काय कन्सिडर करणार आहे, ए व्हेरिएबलच नाहीये डिक्लेअर केला तर तो एरर मेसेज दाखवेल. ओके, दुसरे कंडिशन प्रॉपर चेक करायचे, समजा तुम्ही असं लिहिलं ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 तर हे लूप एक्झिक्यूट होईल का, म्हणजे ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ऑर लेस दॅन इक्वल, सॉरी ए इज लेस दॅन इक्वल टू 0 असं लिहिलं, ही कंडिशन काय, ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 असं लिहिलं तर लूप एक्झिक्यूट होईल का, ए ची व्हॅल्यू 1 आहे, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स होते, कंडिशन फॉल्स झाले की डायरेक्ट बाहेर येईल, म्हणजे हे काहीच प्रिंट होणार नाही, त्यामुळे कंडिशन सुद्धा प्रॉपरली द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही हे इन्क्रिमेंट किंवा डिक्रिमेंट नाहीच दिलं तर काय होईल बघा, की इनफायनाईट लूप मध्ये जाईल, म्हणजे ए इज लेस दॅन 5, कंडिशन ए इज इक्वल टू 1 आहे, सो ओके लेस दॅन 5 आहे, ओके नो प्रॉब्लेम, कंडिशन ट्रू झाली, प्रिंट ए झाला, प्रिंट झालं, ओके नो प्रॉब्लेम, प्रिंट ए 1 प्रिंट होईल, पुन्हा ए इज लूपला जाईल. हे जोपर्यंत ए ची व्हॅल्यू इन्क्रीज होत नाही, ए ची व्हॅल्यू आता काय 1च आहे काय, हे जर तुम्ही स्टेटमेंटच लिहिलं नाही तर ए ची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे का, होणार नाही, त्यामुळं हे इनफायनाईट लूप मध्ये जाईल, त्यामुळे इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट महत्वाचं आहे. ओके, सो व्हाईल लूप लक्षात आलं, सो व्हाईल पहिला कंडिशनल व्हेरिएबल असाइन करायचं, नंतर व्हाईल कंडिशन लिहायची, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट लिहायचं आणि ब्लॉक ऑफ स्टेटमेंट मध्ये तुम्हाला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट लिहावं लागेल. आपण याच्या रिलेटेड प्रोग्राम आपण बघणार आहे, पण तुम्हाला व्हाईलचा कन्सेप्ट काय आहे हे ऑलरेडी माहित आहे, फक्त इथे सिंटॅक्स मध्ये बदल आहे. तिथं सिंटॅक्स कसा आहे, व्हाईल कंसात कंडिशन कर्ल ब्रेस आणि मग ब्लॉक आहे, इथं कर्ल ब्रेस न वापरता कोलन वापरला जातो. सो दिस इज अ व्हाईल स्टेटमेंट. ओके, नाऊ नेक्स्ट वन. आता इथं एक नवीन बदल आहे, म्हणजे आतापर्यंत जे लूप आपण शिकलो त्या लूप पेक्षा इथं एक वेगळं स्टेटमेंट आहे. हिअर एल्स स्टेटमेंट इज ऍडेड इन अ लूप, एल्स स्टेटमेंट इन अ लूप. ओके, सो हिअर दिस इज वन ऑफ द न्यू व्हेरिएशन, न्यू कन्सेप्ट आहे इंट्रोड्यूस इन अ पायथॉन. पायथॉन मध्ये ही एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली आहे, एल्स स्टेटमेंट. आतापर्यंत एल्स आपण फक्त इफ मध्ये बघितलं होतं, पण आता इथं एल्स पायथॉन मध्ये व्हाईल मध्ये किंवा लूप मध्ये पण इम्प्लिमेंट केलं जातं. आता हे लूप एल्स स्टेटमेंट जसं इफ मध्ये आहे तशा पद्धतीने इथं वर्क होतं, म्हणजे कंडिशन फॉल्स झाली, म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली की मग एल्स स्टेटमेंट रन होणार आहे. मगाशी काय होतं, तर कंडिशन फॉल्स झाली की डायरेक्ट व्हाईलच्या बाहेर पडत होतं, म्हणजे समजा ही कंडिशन फॉल्स झाली तर कुठे येत होतं आधी, डायरेक्ट आउटला बाहेर व्हाईलच्या बाहेर येत होतं, पण आत्ता ह्या ठिकाणी काय होत आहे, ही एल्स वापरल्यामुळे ही कंडिशन फॉल्स झाली की इथून कंट्रोल कुठे येणार आहे, एल्स स्टेटमेंटला येणार आहे आणि मग एल्स रन होऊन पुढे जाणार आहे. ओके, सो हा फरक आहे, म्हणजे एल्स स्टेटमेंट काय करतं, वेन द कंडिशन बिकम्स फॉल्स एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्यूट. कंडिशन फॉल्स झाली की एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो, आणि सिम्पल व्हाईल मध्ये काय होत होतं, कंडिशन फॉल्स झाली की व्हाईलच्या बाहेर येत होतं. ओके, सी हियर अ व्हाईल लूप मे हॅव अन एल्स स्टेटमेंट आफ्टर इट, वेन द कंडिशन बिकम्स फॉल्स, कंडिशन बिकम फॉल्स द ब्लॉक अंडर द एल्स स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड. एल्स स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होतं लक्षात घ्या, ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होते त्यावेळेसच एल्स स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. म्हणजे आपल्याला आता समजा इथं आता इथे कसं इथं एक्झाम्पल मध्ये दिलंय, ए इज इक्वल टू 3 आणि ए ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा जास्त असेल. आता हे उलट रिव्हर्स लूप आपण घेतलंय, म्हणजे ए ची व्हॅल्यू 3 घेतली आणि 0 पेक्षा जास्त असेल तरच रन करा. तर इथं बघा ए जी 3 आहे, 3 0 पेक्षा मोठा आहे, ए प्रिंट होईल आणि पुन्हा ए ची व्हॅल्यू 1 ने डिक्रीमेंट केली, ए मायनस इक्वल टू 1, म्हणजे थोडक्यात काय, ए इज इक्वल टू ए मायनस 1, शॉर्ट हँड असाइनमेंट ऑपरेटर वापरला इथं.
सो ए मायनस वन म्हणजे एची व्हॅल्यू आता किती झाली दोन झाली. दोन झाली की पुन्हा कंडिशन चेक करणार. कंडिशन चेक केली की म्हणजे पहिल्यांदा प्रिंट तीन होणार. पुन्हा दोन आलं की ए ग्रेटर दॅन झिरो म्हणजे दोन ग्रेटर दॅन झिरो आहे कंडिशन ट्रू आहे. पुन्हा दोन प्रिंट करणार. पुन्हा एची व्हॅल्यू काय होईल दोन वजा एक एक होणार. सो पुन्हा कंडिशन चेक करायला ए ग्रेटर दॅन झिरो कंडिशन सॅटिस्फाय सो इट विल बी वन. आता वन मायनस वन इट विल बी झिरो. झिरो नंतर इथं कंडिशनला सो झिरो इज ग्रेटर दॅन झिरो ही कंडिशन फॉल्स आहे कारण झिरो इज इक्वल टू झिरो आहे. झिरो ग्रेटर दॅन आहे का नाही तो कंडिशन फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली की डायरेक्ट एल्सला येणार आणि एल्स आल्यानंतर प्रिंट काय रिचड झिरो. तर अशा पद्धतीने आउटपुट डिस्प्ले होईल. म्हणजे ही कंडिशन फॉल्स झाली की डायरेक्ट इथं एल्स स्टेटमेंटला येतं. ओके हे महत्वाचं लक्षात घ्या. आता याच्यात अजून एक कंडिशन आहे हाउएव्हर. हाउएव्हर इट डझंट एक्झिक्यूट इफ यू यूज द ब्रेक स्टेटमेंट इन दॅट. म्हणजे हे एल स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होत नाही. समजा तुम्ही व्हाईल लूप मध्ये किंवा लूप मध्ये ब्रेक वापरलं तर हे एक्झिक्यूट होत नाही. डायरेक्ट ब्रेक म्हणला. ब्रेकचा अर्थ काय इट कॅन स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ व्हाईल ऑर लूप अँड गोज आउट ऑफ द लूप. तर ब्रेक त्यामुळे आता हे व्हाईल एल्स आहे तो व्हाईलचाच पार्ट आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी ब्रेक वापरलाय ब्रेक काय होईल तिथून डायरेक्ट व्हाईलच्या बाहेर पडेल. त्यामुळे एल स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. हे स्टेटमेंट कधी एक्झिक्यूट होतं ज्या वेळेस हे कंडिशन फॉल्स असेल तरच एक्झिक्यूट होतं. पण तिथं पण एक सब कंडिशन काय आहे की जर ब्रेक स्टेटमेंट तुम्ही व्हाईल मध्ये वापरला असेल तर तुम्हाला ते एक्झिक्यूट होत नाही. एल स्टेटमेंट एक्झिक्यूट होत नाही. सो दिस इज अवर व्हाईल लूप. ओके ऑल्सो यू कॅन यूज द सिंगल व्हाईल सिंगल स्टेटमेंट व्हाईल म्हणजे एकाच लाईन मधलं व्हाईल. सो व्हाईल सीएर ए इज इक्वल टू थ्री व्हाईल ए ग्रेटर दॅन झिरो प्रिंट ए इज ए इक्वल टू ए मायनस वन. अशा पद्धतीने म्हणजे एक कोलन दिला त्या कोलन नंतर ब्लॉक सुरू झाला आणि ब्लॉक मध्ये दोन स्टेटमेंट आहेत. सो दिस विल बी सिंगल लाईन. म्हणजे हेच एल्स पार्ट न लिहिता मी फक्त एवढा कोड लिहिला. सो दिस इज सिंगल लाईन्स. एकाच लाईन मध्ये तुम्ही लिहू शकता. फक्त काय महत्वाचं की व्हाईल नंतर कोलन द्या नंतर स्टेटमेंट झाल्यानंतर सेमी कोलन द्या. इथं आता सेमी कोलन वापरलाय बघा. जसं बाकी सी मध्ये हे तुम्ही प्रत्येक स्टेटमेंटच्या एंडला सेमी कोलन वापरत आपण पायथन मध्ये सेमी कोलन नाहीये. तर सेमी कोलन कधी वापरायचं आहे जर एकाच लाईनला मल्टिपल स्टेटमेंट लिहायचं असेल तर तुम्हाला सेमी कोलन वापरता येतो. सो दिस इज सिंगल लाईन व्हाईल स्टेटमेंट. हे व्हाईल स्टेटमेंट आहे म्हणजे व्हाईल लूप आहे. ओके सो दिस इज अवर व्हाईल. सो बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. पहिला कंडिशनल व्हेरिएबल असाइनमेंट कंडिशन चेकिंग अँड इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट. सो दिस आर द बेसिक थ्री कन्सेप्ट इन अ लुपिंग. ओके नाउ नेक्स्ट फॉर लूप. दुसरं लूप आहे ते फॉर लूप आहे. ओके जसं आपण फॉर आता मगाशी मी लिहिलं होतं सी मध्ये फॉर सीचं लूप लिहिलं होतं. फॉर आय इज इक्वल टू झिरो आय इज लेस दॅन सो फॉर आय इज इक्वल टू झिरो आय इज लेस दॅन टेन आय प्लस प्लस अँड देन वॉट एव्हर द स्टेटमेंट. सो दिस इज अवर सी ऑर सी प्लस प्लस व्हाईल लूप. सॉरी फॉर लूप. फॉर लूप आहे सी सी प्लस प्लस चं. आता इथं कसं होतं बघा. फॉर लूप ऍटम ऑफ सिक्वेन्स. इथं सिक्वेन्स ऍटम किंवा कंडिशन आपण म्हणू. ओके कंडिशन रन ट्रू झाली तर ब्लॉक ऑफ कोड रन होईल. सो दिस विल बी ट्रू अँड दिस विल बी फॉल्स. ओके सो ट्रू झाली तर ब्लॉक ऑफ कोड रन होईल. पुन्हा इथं ऍटम ऑफ सिक्वेन्सला येईल म्हणजे कंडिशन चेक करेल. पुन्हा एक्झिक्यूट होईल पुन्हा एक्झिक्यूट होईल असं कुठंपर्यंत जोपर्यंत ट्रू होतोय जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत. एकदा फॉल झाले की बाहेर पडेल. सो ऍज युजल फॉर लूप व्हाईल लूप आहे तसंच आहे. फक्त इथं महत्वाचं बदल बघा. आता इथं बघा आपण सी मध्ये अशा पद्धतीने लिहितो पण इथं आता बघा फॉर व्हेरिएबल इन कंडिशन. इथं आता फरक पडला बघा. व्हेरिएबल इन कंडिशन. आता हे तिन्ही इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे आपण इथं घेत होतो पण आता फॉर लूप मध्ये इथं ज्यावेळेस आपण पायथॉन मध्ये फॉर लूप वापरतो त्यावेळेस इट विल बी हॅव ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट स्टेटमेंट म्हणजे ते इटरेटर्स आहेत तर ऑटोमॅटिक इटरेट होत असते. सो हिअर इट कॅन यूज द इटरेटर्स. ही इटरेटर कन्सेप्ट इथे इम्प्लिमेंट केलेली आहे. म्हणजे एखादी व्हॅल्यू तुम्हाला समजा अरे अरेची व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची. हॅलो हॅलो हा ऐकू येते का काय प्रॉब्लेम? हा ठीक आहे. कंडिशन व्हेरिएबल
कंडिशन इथं काय होते, कंडिशन चेक केली जाते, पण कंडिशन मध्ये इथं काय वापरलं, इटरेटर कन्सेप्ट वापरलं. इटरेटर काय करतं, इट कॅन ऑटोमॅटिकली इन्क्रीज द काउंटर, ऑटोमॅटिक काउंटर इन्क्रीज करतं. जसं आता तुम्ही अरे मधलं तुम्ही व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायचे, तर तुम्ही काय करता, एक 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 अरेची व्हॅल्यू इन्क्रीज, म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू इन्क्रीज करता, पण इथं गरज नाही. तर अरेचा नेम दिला की ऑटोमॅटिक काय करतं की ऑटोमॅटिक तो इंडेक्स इन्क्रीज करतो. तर इथे इटरेटर वापरलाय. तर सिंटॅक्स बघा, फॉर व्हेरिएबल इन कंडिशन, कंडिशन आपल्याला द्यायची की किती वय, समजा 10 पर्यंत 15 पर्यंत 20 पर्यंत जे काय असेल ते. आणि इथं ब्लॉक ऑफ स्टेटमेंट, इथे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट घेतलेलं नाहीये, कारण का, इट कॅन हॅव इटरेटर कन्सेप्ट. इथे इटरेटर कन्सेप्ट वापरल्यामुळे ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होतं. एक्झाम्पल इथं दिले, फॉर ए इन रेंज 5. आता बघा, रेंज इज वन ऑफ द अनदर फंक्शन. रेंज ही एक महत्वाचं फंक्शन आहे की जे लूप मध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरावं लागतं. रेंज फंक्शन काय करतं, इट स्टार्ट्स विथ अ 0 अँड एंड्स विथ अ एन मायनस 1. रेंज ऑफ 5 म्हणलं की हे किती नंबर घेणार, इट विल बी वन, इट कॅन जनरेट वन अरे, इट कॅन जनरेट वन अरे हॅव्हिंग द नंबर स्टार्ट विथ 0 अँड विथ एन मायनस 1. म्हणजे आता रेंज 5 म्हणलं की ह्याची व्हॅल्यू किती झाली, 0, 1, 2, 3 अँड 4. सो फॉर ए इन रेंज 5 प्रिंट ए. आता इथे काय होईल, पहिल्यांदा 0 घेईल, म्हणजे थोडक्यात रेंज 5 इज नथिंग बट इट विल बी हॅव 0, 1, 2, 3 अँड 4. म्हणजे फॉर ए इन दिस व्हॅल्यू, मग पहिल्यांदा 0 प्रिंट होईल, नंतर पुढा कंडिशन रेंजला येईल, रेंजला पुन्हा नेक्स्ट व्हॅल्यू घेईल ए मध्ये, ए प्रिंट करेल, पुन्हा नेक्स्ट व्हॅल्यू 2 व्हॅल्यू ए मध्ये घेईल, पुन्हा पुढे घेईल, पुढे 3 घेईल, पुढे 4 घेईल, आणि 4 नंतर इथे संपतंय, सो लूप बाहेर पडेल. सो हिअर इट कॅन हॅव ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट ऑटोमॅटिक इंडेक्स इन्क्रीमेंट आहे आणि ऑटोमॅटिक व्हॅल्यू फेच होतं. सो दिस विल बी इटरेटर कन्सेप्ट, आणि ही इटरेटर कन्सेप्ट इथे इम्प्लिमेंट केलेली आहे. तर फॉर लूपचं सिंटॅक्स बदल आहे बघा, लक्षात घ्या, व्हाईलचा बऱ्यापैकी सेम आहे, पण फॉरचा बदल आहे. फॉर एखादा व्हेरिएबल कुठलाही असेल, फॉर ए इन आणि मग कंडिशन, सो ए इन रेंज. इथं बघा, आता इथं दुसरी एक, आता एक एचा नावाची लिस्ट डिफाईन केली आहे. लिस्ट म्हणजे एक प्रकारचा अरे डिफाईन केलाय, तर अरे डिफाईन केला, तर फॉर नंबर इन ए असं लिहिलं आणि प्रिंट नंबर. आता इथे बघा कसं होतंय, ए ए काय आहे, 10, 20, 30, 40, 50, तर ए च्या ठिकाणी ही व्हॅल्यू येईल. मग पहिल्यांदा फॉर नंबर इन ए, तो पहिल्यांदा ए ची 0 इंडेक्स घेईल, सो झिरो इंडेक्स काय, 10, सो नंबर मध्ये 10 येईल, प्रिंट नंबर करेल. परत पुन्हा पुन्हा नंबर प्रिंट केला की पुन्हा ए मध्ये येईल, ए मध्ये आला की पुन्हा इन्क्रीमेंट होईल, ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट होतं, कारण इंडेक्सर कन्सेप्ट इटरेटर कन्सेप्ट इम्प्लिमेंट दिल्या. मग पुन्हा इंडेक्स 1 झाला, 1 झाला की 1 ची व्हॅल्यू किती आहे, 20 आहे, नंबर मध्ये येईल, ते प्रिंट होईल. अशा पद्धतीने ह्या सगळ्या व्हॅल्यू प्रिंट होतात. सो सिम्पल बघा, म्हणजे हेच तुम्ही सर, तुम्हाला अरे मधली व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायच्या म्हणलं तर तुम्हाला किती स्टेटमेंट लिहावं लागले असते. इथं बघा, 3 स्टेटमेंट मध्ये ही कम्प्लीट झाला आहे प्रोग्राम. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ पायथॉन. पायथॉनचं ही सगळ्यात महत्वाची फीचर्स आहे. सो लूप लक्षात आलं, फॉर लूप कशा पद्धतीने, तर सिंटॅक्स बघा, फॉर व्हेरिएबल इन कंडिशन अँड देन ब्लॉक ऑफ स्टेटमेंट. सो दिस विल बी हियर, कोलन इज व्हेरी इम्पॉर्टंट, कोलन महत्वाचं आहे, कारण कोलन ब्लॉक डिफाईन करतो. सो दिस इज अवर फॉर लूप. तर फॉर लूप मध्ये अशा पद्धतीने, तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे की व्हाईल आणि फॉर आणि अशा ह्याच्या रिलेटेड वेगवेगळे, आता तुम्ही आतापर्यंत बरेचसे प्रोग्राम लिहिलेत, ओके, व्हाईलचे फॉरचे हे प्रोग्राम लिहिलेले आहेत, पण आता आपण इथं पायथॉन मधनं तेच प्रोग्राम आपल्याला इम्प्लिमेंट करायचे. पायथॉन मधून तेच प्रोग्राम, व्हाईलचे किंवा फॉरचे जे काय प्रोग्राम्स असतील ते इम्प्लिमेंट करायचे. तर आपण पुढच्या लेक्चरला की ते कशा पद्धतीने आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, लूपिंग स्टेटमेंट कसे वापरायचे ते आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहे, ओके. सो हिअर दिस इज अवर फॉर लूप. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट, सेम हिअर हिअर. आता जे रेंज फंक्शन वापरलं, तर रेंज फंक्शनच्या बद्दल माहिती देऊया. सो रेंज फंक्शन, इट इज अ फंक्शन विच इज यूज टू यील्ड द सिक्वेन्स, इट इज यूज टू जनरेट द सिक्वेन्स. रेंज फंक्शन काय करतं, इट कॅन जनरेट द सिक्वेन्स, इट कॅन जनरेट द सिक्वेन्स. म्हणजे रेंज ऑफ 5 म्हणलं तर काय होईल, 5 नंबर ची सिक्वेन्स, म्हणजे 0 स्टार्ट विथ 0 एंड विथ एन मायनस 1. सो हिअर सिक्वेन्स विल बी स्टार्ट फ्रॉम 0 टू एन मायनस 1, 0 पासून चालू होणार आणि एन मायनस 1 पर्यंत इटरेट होत राहणार, ओके. सो दिस विल बी अवर सिक्वेन्स. सो फॉर एक्झाम्पल, आता इथे बघा, लिस्ट रेंज 10, रेंज 10 घेतलं, तर रेंज 10 म्हणजे इट स्टार्ट विथ 0
आणि एंड्स विथ 9. समजा 0 एक ते 10 तुम्हाला पाहिजे किंवा 0 टू 10 नंबर पाहिजे असेल तर इथे 11 लिहावं लागेल. सो हिअर किंवा ही एक सिंटॅक्स आहे रेंज 10. ओके, सो वी कॅन यूज द लिस्ट फंक्शन टू कन्वर्ट द रेंज ऑब्जेक्ट इन टू द लिस्ट ऑब्जेक्ट. इथे लिस्ट का वापरलं तर ही जी रेंजची व्हॅल्यू आहे ती लिस्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे लिस्ट फंक्शन ही टाइप कास्टिंग फंक्शन आहे. ओके, नेक्स्ट आता इथे बघा रेंज फंक्शनला एकच आर्ग्युमेंट पास केले 10. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ 0 टू 10. पण समजा मला असं पाहिजे 1 टू 10 नंबर पाहिजे असेल, सो वी कॅन पास 2 आर्ग्युमेंट. सो 2 आता इथे एक्झाम्पल घेते रेंज 2 टू 7. ह्याचा अर्थ काय 2 पासून चालू होणार आणि लास्ट कितीला होणार 7 मायनस 1 म्हणजे 6 ला लास्ट होणार. एन मायनस 1 आहे ना, सो 2 3 4 5 6 म्हणजे मल्टिपल व्हॅल्यू. तुम्हाला समजा तुम्हाला अशा पद्धतीने करायचंय की सम ऑफ इवन नंबर तुम्हाला डिस्प्ले करायचे 10 पर्यंतचे 2 4. आता त्यासाठी आपल्याला काय करावं लागलं असतं, प्रोग्राम लिहावा लागला असता. ओके, म्हणजे आपल्याला इवन नंबर लूप मध्ये लिहून इफ वापरून ते 2 ने भाग जातोय का नाही ही कंडिशन चेक करून किंवा 2 ने इन्क्रीमेंट करून प्रोग्राम लिहावा लागला. इथं आपल्याला सिम्पल आहे रेंज मध्ये इथं तुम्ही लिहू शकता 2 टू 12 2 कॉमा 12 कॉमा 2. याच्यात 2 इज अ स्टार्ट पॉइंट, 12 इज अ एंड पॉइंट अँड 2 इज अ इन्क्रीमेंट काउंटर. इन्क्रीमेंट किती ना, म्हणजे पहिला नंबर 2 आहे तर इन्क्रीमेंट किती ना करायचे 2 न करायचे. सो 2 अधिक 2 4 येणार, पुन्हा 6 येणार, पुन्हा 8 येणार, पुन्हा 10 येणार. आणि 10 ला पुढे 2 ने इन्क्रीमेंट केलं की 12 येते, पण आपलं 12 ही लास्ट आहे म्हणजे इथे आपल्याला 11 पर्यंतच व्हॅल्यू घ्यायची आहे. 12 येईल का नाही, सो दॅट्स वाय इट विल बी डिस्प्ले दिस 2 4 6 8 10. ओके, म्हणजे हे जे 2 आहे शेवटचं 2, 3 पॅरामीटर असले तर काय लक्षात घ्या, 3 पॅरामीटरचा अर्थ काय, पहिला पॅरामीटर स्टार्टिंग, सेकंड पॅरामीटर एंडिंग अँड थर्ड पॅरामीटर इज इन्क्रीमेंट काउंटर, किती ने इन्क्रीमेंट करायचंय. सो दॅट विल बी दिस 2 3 पॅरामीटर. सिमिलरली समजा तुम्हाला रिव्हर्स करायचंय म्हणजे उलटा पा, म्हणजे 12 10 9 12 10 8 6 4 अशा पद्धतीने घ्यायचंय तर तुम्ही रिव्हर्स पण लिहू शकता. सी एस 12 2 मायनस 2 मायनस 2 याचा अर्थ काय, वजा 2 होणार. म्हणजे इन्क्रीमेंट काउंटर काय, इन्क्रीमेंटच्या ऐवजी आता इथे काय होणार, डिक्रीमेंट काउंटर होणार, म्हणजे 2 न कमी 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 होत येणार आहे. सो दिस इज अवर रेंज फंक्शन. ह्या रेंज फंक्शन मध्ये ह्या पद्धतीने वर्क होतं. सो रेंज फंक्शन विल बी डिक्रीमेंट काउंटर, डिक्रीमेंट न होतं. सो हियर 12 व 2 मायनस 2 याचा अर्थ स्टार्ट विथ अ 12 एंड विथ अ 2 अँड इट विल बी डिक्रीज बाय द 2. सो दिस इज अवर रेंज फंक्शन. सो रेंज फंक्शन महत्वाचं आहे की आपल्याला फॉर लूप मध्ये कशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे काय आपण रेंज फंक्शन न डिफाईन करू शकतो. ओके, नेक्स्ट इटरेशन ऑन इंडायसेस. म्हणजे समजा आपण आता फॉर आय इन लिस्ट लिहिलं असतं LST तर डायरेक्ट लिस्ट प्रिंट होते, पण आपल्याला इंडेक्स नंबर नुसार प्रिंट करायचंय तर लेंथ ऑफ असं पण घेऊ शकतो. फॉर आय इन रेंज ऑफ लेंथ LST. आता ह्याचा अर्थ काय, समजा हा प्रोग्राम आपल्याला वेगळ्या पद्धतीने कसा लिहिता येतो. सो फॉर आय इन LST कोलन आणि प्रिंट आय, सो दिस विल बी प्रिंट द रुमानिया स्पॅनिश और गुजराती, दिस इज लँग्वेजेस. हे लँग्वेजेसच्या व्हॅल्यू प्रिंट करेल, पण इंडेक्स नंबर नुसार हे प्रिंट कसं करायचं तर त्यासाठी बघा कसं घेतलंय. फॉर आय इन रेंज लेंथ ऑफ LST म्हणजे पहिल्या ह्याची लेंथ, लेंथ फंक्शन आपण काल बघितले. सो लेंथ ऑफ LST किती झाली, 1 2 3. सो रेंज ऑफ 3, रेंज ऑफ 3 म्हणजे किती, 0 1 अँड 2 3 व्हॅल्यू. सो इट विल बी LST ऑफ आय दॅट इज रुमानिया, LST ऑफ 1 सो दॅट इज स्पॅनिश अँड LST ऑफ 2 दॅट इज गुजराती. सो दिस विल बी प्रिंट इन दिस वे. सो इंडेक्स नुसार सुद्धा तुम्हाला जर प्रिंट करायचं असेल तर पहिल्यांदा त्याची लेंथ फाइंड केली, म्हणजे आपण ॲरेची लेंथ फाइंड करतो का नाही, किती ॲरे आहे तो लेंथ ॲरे घेतली आणि ती इंडेक्सला पास केली. सो LST ऑफ आय इंडेक्स नंबर ॲरेचा जसा इंडेक्स आहे तसा पास केला, त्या पद्धतीने हे प्रिंट झालं. सो दिस इज ऑल्सो पॉसिबल. म्हणजे याच्यात फीचर्स ऍड केले तर ओरिजिनल फीचर जे इंडेक्स नंबर नुसार इटरेशन होणार आहे ते पण फीचर्स आहे तसं ठेवलंय, किंवा त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स फीचर्स आपल्याला पण दिलेले आहेत. सो दिस विल बी अ लुपिंग स्टेटमेंट इन अ फॉर. ओके, सो दिस हिअर ऍज युजल
जसं वाईल मध्ये एल्स आहे तसं लूप मध्ये फॉर्म मध्ये पण एल्स दिलेलं आहे. कंडिशन वर्किंग इज सेम. इफ द कंडिशन फॉल्स इट विल बी एक्झिक्युट एल्स. कंडिशन फॉल्स झाली की एक्झिक्युट होणार आहे. सी द एल्स स्टेटमेंट इन अ फॉर लूप लाईक व्हाईल स्टेटमेंट फॉर लूप मे हॅव ऑल्सो एल्स स्टेटमेंट आफ्टर इट. When the condition is becomes false, it will be execute else statement. So for I in range 5, म्हणजे 0 to 4 number print होणार आणि नंतर condition false झाली की reached else म्हणून जे else मधला block आहे तो run होईल. So this will be our else statement. Okay. So these are the simple loops. हे सगळे simple loop झाल्या. पण जसं आपल्याला काही सिच्युएशन मध्ये जर मल्टी डायमेन्शनल अरे असेल, समजा टू डायमेन्शनल अरे असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे मॅट्रिक्स असेल तर आपल्याला दोन लूप वापरावे लागतात. सो दॅट इज लूप विद इन द लूप. ओके, तुम्ही प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव टाईप करा. ओके, सो नेस्टेड लूप. नेस्टेड लूप म्हणजेच काय? लूप विद इन द लूप. एका लूप मध्ये दुसरं लूप. तर जी बाकी जी कन्सेप्ट आहेत सेम कन्सेप्ट आहे. इथं बघा, आता मी काय केलं, हा ट्रायंगल प्रिंट केला. आता इथं फॉर आय इन रेंज 1 to 6, फॉर जे इन रेंज आय आणि प्रिंट स्टार. आता इथं बघा, प्रिंट स्टेटमेंट मध्ये एंड लिहिलंय. एंड लिहिलंय ह्याचा अर्थ काय? इट विल बी कंटिन्युअली प्रिंट. हे एंडचा अर्थ काय बघा, की इट विल बी प्रिंट कंटिन्यू. ऑब्विसली ज्यावेळेस तुम्ही पायथॉन मध्ये प्रिंट स्टेटमेंट लिहिता त्यावेळेस ऑटोमॅटिकली ते काय न्यू लाईन कॅरेक्टर घेतं. ऑटोमॅटिक न्यू लाईन कॅरेक्टर घेतं. पण आपल्याला जर अशा पद्धतीचा पॅटर्न प्रिंट करायचा असेल, म्हणजे ह्या स्टार समोर दुसरा स्टार प्रिंट करायचा असेल, तर तुम्हाला ते कंटिन्यू प्रिंट करावं लागेल. नुसतं प्रिंट लिहिलं तर काय होईल, की एकाखाली एक स्टार प्रिंट होईल. त्यामुळे आपल्याला कंटिन्यू प्रिंट करायचंय, म्हणून हे एंड स्टेटमेंट वापरलं. एंड काय करतं? इट विल बी कंटिन्युअली प्रिंट. स्टेटमेंट कंटिन्युअली प्रिंट होतं, त्यामुळे मग आपल्याला पुरा स्लॅश एंड घेतला आणि पुन्हा एंड घेतलं. ओके, म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न प्रिंट. म्हणजे इथं पहिल्यांदा आय इज इक्वल टू, आता हे प्रिंट कसं आहे, वर्क कसं होतं बघा. फॉर आय इज इक्वल टू 0, आय इन रेंज 1 to 6, म्हणजे व्हॅल्यू कुठून स्टार्ट होणार? 1 पासून स्टार्ट होणार, एंड 5 पर्यंत होणार. आता फॉर जे इन रेंज आय, आय ची व्हॅल्यू आता किती आहे? 1 आहे. म्हणजे जे ची व्हॅल्यू किती? 1 to 1 झाली. सो इट विल बी प्रिंट स्टार, एक स्टार प्रिंट होईल. कंडिशन फॉल्स होईल, एकच्या पुढे जाणार नाही. पुढा इथं इथं आता आय ची व्हॅल्यू 2 झाली, म्हणजे जे इज इक्वल टू 2, रेंज ऑफ 2. रेंज ऑफ 2 म्हणजे किती आलं? रेंज ऑफ 2 म्हणजे 0 1, दोन व्हॅल्यू आल्या. मग प्रिंट पहिल्यांदा एक प्रिंट होईल, दोन प्रिंट होईल, दोन स्टार प्रिंट होईल, कारण दोनदा रन होणार आहे. पुन्हा दोन संपले की कंडिशन फॉल्स झाली, पुन्हा इथं आला. आय ची व्हॅल्यू आता 3 झाली. ओके, 3 आली, मग इथं 3 आलं. सो जे इज रेंज 3 म्हणलं की 0 1 आणि 2 होणार, म्हणजे 3 प्रिंट होणार आहे. सो प्रिंट विल बी 3 times. ओके, पुन्हा पुढे गेलं, पुढे इथं आय ची व्हॅल्यू 4 झाली. सो इन दिस वे दिस विल बी एक्झिक्युट. तर हा लूप स्टेटमेंट म्हणजे नेस्टेड लूप आहे. म्हणजे एकाच लूप मध्ये अनेक दुसरं लूप आपण वापरलंय, ज्या ठिकाणी आपल्याला पॅटर्न असेल किंवा हे, तर ह्याचे पण आपण प्रोग्राम आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहे. ऑब्विसली तुम्ही हे सगळे प्रोग्राम लिहिलेले आहेत. तुम्ही सी मध्ये, सी प्लस मध्ये फॉरचे, व्हाईलचे वेगवेगळे प्रोग्राम्स लिहिलेले आहेत. तेच प्रोग्राम आता आपण काय करणार आहे, पायथॉन मध्ये इम्प्लिमेंट करणार आहे. ओके, सो दीज आर द लूप्स विच आर यूज इन पायथॉन. ओके, आता याच्यात 3 महत्वाचे स्टेटमेंट आहेत, ब्रेक स्टेटमेंट, कंटिन्यू स्टेटमेंट आणि पास स्टेटमेंट. ह्याच्यातले 2 स्टेटमेंट ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेले आहे, ब्रेक स्टेटमेंट आणि कंटिन्यू. पण इथं पास स्टेटमेंट एक वापरलंय. तर पास स्टेटमेंटचा पर्पज एक वेगळा आहे. तर ब्रेक स्टेटमेंट काय करतं? इट विल बी ब्रेक द लूप अँड गोज आउट ऑफ दिस. क्लिअर? फॉर आय इन अ ब्रेक प्रिंट आय, इफ आय इज इक्वल टू ए, ब्रेक. म्हणजे इथं आय ला ए आलं, आय ची व्हॅल्यू ए असेल तर काय होईल, ब्रेक करेल. सो हिअर म्हणजे इथे ए पासून इथं के प्रिंट होणार नाही. सो बी आर ई ए, ए आलं की ब्रेक झाला. ब्रेक झाला म्हणजे लूपच्या बाहेर पडला. सो दिस इज ब्रेक स्टेटमेंट. ह्याच्या रिलेटेड पण आपण प्रोग्राम. ब्रेक स्टेटमेंट काय करतं फक्त लक्षात घ्या, ब्रेक स्टेटमेंट स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ लूप अँड गोज आउट, आउट करेल, बाहेर पडेल. सो दॅट इज ब्रेक स्टेटमेंट. कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं? इट विल बी स्किप द एक्झिक्युशन. ओके, ब्रेक मध्ये व्हाईलच्या बाहेर पडतं, पण कंटिन्यू मध्ये काय करतं, तो पर्टिक्युलर व्हॅल्यू आली की तेवढा ब्लॉक एक्झिक्युट स्किप करतं आणि पुढच्या व्हॅल्यूला जातं. म्हणजे इथे बघा, फॉर आय इज इक्वल टू 6, आय जर मला काय करायचंय की 1 ते 5 प्रिंट करायचे, पण 3 मला प्रिंट करायचं नाही, तर मी काय करेल, सी
इथं काय केलं बघा, फॉर आय इज इक्वल टू सिक्स, आय प्लस वन, आय इज इक्वल टू थ्री, तीन जर असेल तर कंटिन्यू केलं, म्हणजे आय ची व्हॅल्यू तीन असेल तर प्रिंट नाही, कंटिन्यू होणार. म्हणजे इथं जर आय इज इक्वल टू थ्री असेल तर कंटिन्यू होणार, म्हणजे हा जो ब्लॉक आहे प्रिंट आहे तो स्किप होणार आणि नेक्स्ट इटरेशनला जाणार, म्हणजे आय ची व्हॅल्यू नेक्स्ट व्हॅल्यूला जाणार. सो पहिला बघा इथं आय इज इक्वल टू, आय इज लेस दॅन सिक्स, आय इज इक्वल टू आय प्लस वन. पहिला आय ची व्हॅल्यू किती आता वन आहे, आय इज इक्वल टू वन प्लस सॉरी आय इज लेस दॅन सिक्स आहे, आय इज इक्वल टू झिरो, म्हणजे इथं झिरो लेस दॅन सिक्स कंडिशन सॅटिस्फाय आहे. सो आय ची व्हॅल्यू वन झाली, वन इज इक्वल टू थ्री आहे का, नाही, कंडिशन फॉल्स आहे, त्यामुळे कंटिन्यूला जाणार नाही, प्रिंट आय होईल, आय ची व्हॅल्यू प्रिंट होईल. पुन्हा आय ची व्हॅल्यू टू होईल, आय इज इक्वल टू थ्री, म्हणजे टू इज इक्वल टू थ्री, कंडिशन फॉल्स आहे, प्रिंटला जाईल. नेक्स्ट आय ची व्हॅल्यू थ्री होईल, आय इज इक्वल टू थ्री, थ्री इज इक्वल टू थ्री, कंडिशन सॅटिस्फाय. सो कंटिन्यू, कंटिन्यू झालं की ह्या प्रिंटला जात नाही, पुढचे स्टेटमेंट स्किप करतं सगळं आणि डायरेक्ट नेक्स्ट इटरेशनला जातं, म्हणजे इथून डायरेक्ट ब्लॉकला इथं परत येणार आहे. सो आय ची व्हॅल्यू काय होईल, आता चार होईल, चार झाल्यानंतर आय इज इक्वल टू थ्री, कंडिशन फॉल्स, प्रिंट फोर. सो प्रिंट फोर, म्हणजे मधली तीन व्हॅल्यू प्रिंट झाली का, नाही. सो दिस इज अवर कंटिन्यू स्टेटमेंट. सो ब्रेक आणि कंटिन्यू मधला फरक लक्षात घ्या, ब्रेक स्टेटमेंट काय करतं, ब्रेक विल बी स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ लूप अँड गोज आउट, बाहेर पडतं डायरेक्ट लूपच्या. पण कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं, ते स्किप करतं आणि नेक्स्ट इटरेशनला, म्हणजे नेक्स्ट व्हॅल्यूला जातं. सो दॅट इज डिफरन्स बिटवीन ब्रेक अँड कंटिन्यू. ओके, नाउ पास स्टेटमेंट. सो पास स्टेटमेंट, सी इन पायथॉन वी कॅन यूज द पास स्टेटमेंट टू इम्प्लिमेंट स्टब्स. स्टब्स म्हणजे समजा तुम्हाला एखादी रिकाम लूप इम्प्लिमेंट करायचं, म्हणजे त्यात काय करायचं नाही, काम करायचं नाही, सो यू कॅन यूज, म्हणजे ते लूप नुसतं स्ट्रक्चर ठेवायचे, त्यात काही लिहायचं नाही किंवा वर्क करायचं नाही, तर तुम्ही पास वापरू शकता. ओके, सो वेन वी नीड टू पर्टिक्युलर लूप क्लास ऑर फंक्शन इन आवर प्रोग्राम बट डझंट नो द गोज वॉट इज गोज ऑन इट, यू कॅन प्लेस द पास स्टेटमेंट. म्हणजे तुम्ही अशा काही सिच्युएशनला असं असतं की आपल्याला लूप इम्प्लिमेंट करायचं, पण त्यावेळेस आपल्याला लक्षात नाही की हे कसं इम्प्लिमेंट करायचं किंवा काय करायचंय, तर तुम्ही त्या लूपमध्ये पास लिहून ठेवलं तर ते लूप असेल पण त्याचं एक्झिक्युशन होत नाही, कारण त्यात स्टेटमेंट नसतं. सो इट इज अ नल स्टेटमेंट, इट इज अ नल स्टेटमेंट. द इंटरप्रिटर डज नॉट इग्नोर इट बट इट परफॉर्म्स नो ऑपरेशन. हे पास हे स्टेटमेंट कमेंट नाहीये, हे कंपायलर किंवा इंटरप्रिटर इग्नोर करत नाही, पण हे काय करतं की हे कुठलंही ऑपरेशन नाहीये असं कन्सिडर करतं. सो दिस